नमस्कार, मी रेशम टिपणीस. मी मराठी आहे आणि मला अभिमान आहे की मी मराठी बिग बॉसच्या सीझन 1 मध्ये मला चान्स मिळायला भाग घेतला. बिग बॉसमध्ये मला ॲक्च्युली मी बिग बॉस बघायची, हिंदी बिग बॉस पण बघायची आणि तेव्हापासून इच्छा होती की आपल्याला जर चान्स मिळाला तर करायला काही हरकत नाही आहे. बिलकुल, म्हणजे पूरी गॅरंटी आहे की पर्सन आय एम, जिस तरह की मैं एक इंसान हूँ, जिस काइंड ऑफ ह्यूमन बीइंग आय एम, आय विल डेफिनेटली गो टू दिस. माझं टू बी व्हेरी फ्रँक, आय डोंट हॅव ओनली एनी मोटिव, बिकॉज द थिंग इज माझ्यासाठी दिस हॅपन्स टू मी एव्हरी टाईम इन माय लाईफ. जेव्हाही आपण एक नवीन सिरियल करतो किंवा नवीन फिल्म करतो तर आपण सुरुवातच नवीन लोकांबरोबर करतो, तर सगळ्यांबरोबर तुम्हाला तुमची केमिस्ट्री क्रॅक करावी लागते. कोणाबरोबर होते, कोणाबरोबर नाही होते, ज्यांच्याबरोबर नाही होते त्यांच्यावर फार जास्त वाद नाही घालायचा, कामापुरतं ठेवायचं, आणि ज्यांच्याबरोबर तुमची मैत्री होते ती लांबपर्यंत चालते. एक स्लेट स्लेट होती आहे ना, तो मेरी स्लेट एकदम एम्प्टी आहे. मैंने कुछ लिखा नहीं है उससे, खाली जो बुक में शुरुआत में लिखते हैं श्री और गणपति बापा मोरिया करके लिखा है, जैसे अगर मैं अंदर जाऊँगी वैसे वैसे उस पर धीरे धीरे लिखते जाऊँगी. आई विल गो विद द फ्लो एक्चुअली.